श्री संत गुरुजी महाराज नागपुर विश्वविद्यालय विधानसभा चुनाव परिणाम मतगणना के बाद चुनाव निर्णय अधिकारी विश्वविद्यालय के कुल सचिव डॉक्टर राजू हिफसे ने घोषित किया। पंजीकृत स्नातक निर्वाचन क्षेत्र की 10 सीटों के लिए रविवार दिनांक 19 मार्च 2023 को मतदान हुआ था। पंजीकृत स्नातक निर्वाचन क्षेत्रों की 10 सीटों के लिए रविवार दिनांक 19 मार्च 2023 को मतदान हुआ। गुरुवार 23 मार्च 2023 को सुबह 4 बजे तक चली वोटिंग प्रक्रिया के बाद 42 घंटे तक चली मतगणना के बाद आज नतीजे घोषित किए गए, जिसमें अखिल भारतीय विद्यार्थी परिषद को भारी जीत हासिल हुई है, जिसका जल्लोष ढोल बजाकर गुलाल उड़ाकर कार्यकर्ताओं द्वारा मनाया गया। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज संपन्न झालेल्या पदवीधर सिनेट निवडणुकीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यापीठ शिक्षण मंचाच्या पॅनलने 10 पैकी 8, त्यातल्या राखीव प्रवर्गातील तर 5 पैकी 5 आणि खुल्या प्रवर्गातील 5 पैकी 3 अशा एकूण 10 पैकी 8 जागांवर एका अर्थाने कब्जा मिळवला आणि मोठा विजय विद्यार्थी परिषदेच्या आणि शिक्षण मंचाच्या पॅनलचा आज या ठिकाणी झालेला आहे। विद्यार्थी परिषद कायम कार्यकर्त्यांच्या बळावरच ही सगळी योजना आखत असते आणि मला सांगताना अतिशय आनंद या ठिकाणी होतो की कार्यकर्त्यांनी जी योजना या ठिकाणी केली आणि एक दिलाने काम पूर्ण निवडणुकीमध्ये केलं, मग भंडारा जिल्हा असो, गोंदिया जिल्हा असो, नागपूर जिल्हा असो, शहर असो किंवा वर्धा जिल्हा असो, सर्वदूर सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने संपूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये काम केलं। त्याचा परिणाम असा झाला की आज आपण 10 पैकी 8 सीट या ठिकाणी जिंकलेलं आहे। विशेषत्वाने मला पार्श्वभूमी या ठिकाणी अंडरलाईन करायची वाटते की नुकत्याच काही महिन्यापूर्वी या ठिकाणी आपल्या इथे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली होती, अमरावती विभागामध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती आणि त्यामध्ये वेगळे निकाल लागले, त्यामुळे स्वाभाविकपणे एक वेगळं वातावरण होतं, थोडंसं परिस्थिती पण बदललेली दिसत होती। परंतु मी जसं मगाशी म्हणालो की विद्यार्थी परिषदेचा कायम कार्यकर्ता हाच बळ राहिलेला आहे आणि या कार्यकर्त्यांनी एक दिलाने या निवडणुकीमध्ये जे काम केलं ताकदीने त्याचाच खऱ्या अर्थाने या विजयामध्ये सिंहाचा वाटा आहे असं मला या ठिकाणी वाटतं। मला आपल्याला या ठिकाणी अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं आहे की विद्यार्थी परिषद आणि शिक्षण मंच या पॅनलनीच ही निवडणूक लढवली। आता हे निश्चित आहे की विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटनांमध्ये संस्थांमध्ये कार्यरत आहेत आणि ते विद्यार्थी परिषदेच्यासाठी विद्यार्थी परिषदेचे उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून यावेत याकरता जोमाने कामाला लागले होते, यात वादच नाही। कारण कुठेतरी मागील अनेक पराभव असतील किंवा आपल्याला चांगला अजेंडा येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठात राबवायचा, शताब्दीचं वर्ष आहे, दुसरीकडे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं प्रभावी इम्प्लिमेंटेशन करायचं आहे, त्यामुळे हे सगळं करण्यासाठी सिनेटमध्ये आपले आवाज उठला पाहिजे, त्या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व झालं पाहिजे, हा सगळ्यांचा मुख्यमध्ये यातला एका अर्थाने अजेंडा होता आणि म्हणूनच सगळी जी आमची कार्यकर्त्यांची फळी आणि मुख्य म्हणजे एक चांगली योजना याच्यासाठी तयार झाली, मायक्रो प्लॅनिंग झालं, कुठाचा प्रिफरन्स कसा राहील आणि पूर्ण पॅनल मला सांगताना अतिशय आनंद होतो की आपल्या राखीव प्रवर्गातल्या कॅटेगरीतल्या सगळ्या उमेदवारांना मिळालेले ॲव्हरेज मतं हे आमच्या खुल्या प्रवर्गातील मिळालेल्या ॲव्हरेज मतांची जर एकत्र बेरीज केली तर अतिशय तंतोतंत जुळतात आहे। याचा अर्थ असा झाला की संपूर्ण 5-4 विभागामध्ये एका अर्थाने हे कम्प्लीट पॅनल आपला त्या ठिकाणी चाललेला हा एक सुनियोजित नियोजन केल्यामुळे आणि कार्यकर्त्यांनी त्याचा प्रभावी अंमलबजावणी केल्या मला वाटतं हे यश शक्य झालेलं आहे। मुळात जसं आत्ता सांगितलं गेलं त्या पद्धतीने ही संघटनेची पूर्ण ताकदीचे एक प्रदर्शन होतं आणि संघटनेने ठरवलेल्या मागच्या 5 वर्षात ज्या पद्धतीचं विद्यार्थ्यांसाठी 23 पेक्षा जास्त नवीन योजना आमच्या सगळ्या सदस्यांनी एकत्रितपणे आणल्या, अनेक म्हणजे जवळजवळ 300 पेक्षा जास्त प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रशासनासमोर मांडून त्याला तडीस नेलं आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून प्रत्यक्ष म्हणजे ज्या योजना फक्त कागदावर होत्या त्याला जवळजवळ 4 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम विद्यार्थी परिषदेच्या सिनेट सदस्यांनी मागच्या 5 वर्षात केलं त्याचं देखील हे यश आहे। आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेला आमच्या 6 जागा होत्या, यावेळेला आमच्या 8 जागा झालेल्या आहेत, एक जागा नुकतीच आमच्या वसंत चुटेंची अगदीच हातचीच गेलेली आहे, एका दृष्टीने पाहायला गेलं तर 9 जागा आमचे यायला पाहिजे होत्या पण 8 जागा आलेल्या आहेत। याचा अर्थ सर्व विद्यार्थ्यांनी, माजी विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी, प्राचार्यांनी, सर्वांनी विद्यार्थी परिषदेवर मोठ्या प्रमाणात विश्वास दर्शवलेला आहे। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोड के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।